गायगाव येथील घटनेच्या निषेधार्थ वाळूज महानगरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून संतप्त जमावाने पंढरपुरात दुचाकी शोरूमवर दगडफेक केली. तसेच जोगेश्वरी आणि रांजणगाव शेनपुंजी येथे रॅली काढून शांततेचे आवाहन करण्यात आले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मराठा आंदोलनाचा भडका उडाला आहे. सोमवारी औरंगाबाद नगर महामार्गावरील कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावर सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान आगर कानडगाव येथील शेतकरी कुटुंबातील 26 वर्षीय काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी पात्रात उडी मारून जलसमाधी घेतली. या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मंगळवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या बंदला व्यापारी आणि व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवून वाळूज महानगरात कडकडीत बंद पाळण्यात आला. वाळूज महानगर परिसरातील बजाजनगर, सिडको वाळूज महानगर, जोगेश्वरी, रांजणगाव, शेनपुंजी, घाणेगाव यासह विविध ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं ठिकठिकाणी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करून परिसरात रॅली काढण्यात आली होती. केवळ बांधणी स्वरूपामध्ये संख्या कमी असल्यामुळे त्या ठिकाणी समाजाच्या भावनेचा जो योग्य अशा प्रकारचा सन्मान या त्या ठिकाणी प्रशासनाने ठेवायला पाहिजे होता, तो ठेवला गेला नाही. अक्षरशः त्या ठिकाणी लज्जास्पद अशी वागणूक त्या मोर्चेकऱ्यांना देण्यात आली आणि दुर्दैवानं अशी दुर्घटना त्या ठिकाणी झाली. त्या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून समस्त ग्रामस्थ जोगेश्वरी सर्व समाज बांधवाच्या वतीनं त्या ठिकाणच्या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी एक शांततेच्या मार्गानं या ठिकाणी मार्चचं आयोजन सर्व समस्त समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी करण्याचं नियोजन करण्यात आलं आणि त्यालाच अनुसरून पूर्ण गावातील बाजारपेठ स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी समाज बांधवातील सर्व घटकातील व्यापाऱ्यांनी बंद ठेवली. तसेच बऱ्याचशा समाज बांधवांनी त्यांची दैनंदिनी या ठिकाणी बंद ठेवली. सर्वप्रथम मी या समाज बांधवांच्या वतीनं जो मोर्चाचं आयोजन करण्यात आलं, जे शांतता मार्चचं आयोजन करण्यात आलं, त्याला ज्या पद्धतीनं समाज बांधवांनी या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व जोगेश्वरीच्या समाज बांधवांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. अत्यंत दुर्दैवाची घटना आणि या घटनेचा कुठेतरी शासन स्तरावर या झेंड्याच्या कातडीचा सरकारला याची कुठेतरी त्यांनी नोंद घ्यावी. जो नाहक बळी काल एका मराठा बांधवाचा गेला, त्याच्या स्मृतीस त्याचं बलिदान हे व्यर्थ न गेलं पाहिजे याच्यासाठी गाव, वाडी, वस्ती, तालुका स्तरीय, जिल्हास्तरीय या रॅलीच्या माध्यमातून व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना आपापली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यामुळे नेहमी गजबजलेला बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौक, मोरे चौक, मोठादेवी चौक, जय भवानी चौक आणि कोलगेट चौक यासह रांजणगाव, शेनपुंजी, जोगेश्वरी आणि पंढरपूर या ठिकाणी मुख्य बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या होत्या. बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी MIDC वाऊस पोलीस ठाणे आणि वाऊस पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि सतीश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी चोख कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.